श्री मनोजदादा सरगर नगर सेवक प्रभाग क्रमांक 11 सांगली ब्रज कुपाड महापालिका यांचेकडून सर्व मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादुन नबीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सांगली फ्रेंड सर्कल SFC यांचेकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत। मी तेजस्विनी शर्मा, बघूया आजच्या ठळक घडामोडी। जी वाघिणीची पिल्ली मिळून आली आहे ती पिल्ली अवनी वाघिणीची नसल्याचा निर्वाळा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगली येथे पत्रकार परिषद सांगितलं। लोग ऐसे कह रहे कि उनको मार के ट्रैक पे डाला गया है। देखो ऐसा तो कोई पोस्टमार्टम में आया नहीं, मगर वहाँ पे NTCA और बाकी लोग उसकी जाँच करते हैं। वो बच्चे अवनी के बच्चे थे या नहीं थे, क्या उसकी ऐसा है? जो T1 वाघिनी है वो दूसरे डिस्ट्रिक्ट में है, ये दूसरा डिस्ट्रिक्ट है, तो ऐसा तो कोई संभव नहीं। एक दूसरी बात, वो जो बछड़े हैं वो बहुत छोटे हैं, अवनी के बछड़े ये 11 महीने के हैं, तो मुझे लगता है कि ऐसा बोलना अब तो ये बहुत ज्यादा आश्चर्यजनक बातें हो रही है। मेनका गांधी यांनी अवनी बद्दल जे पत्र पाठवले आहे ते पत्र मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठवले आहे, त्याचे उत्तर तेच देतील। त्या संदर्भात त्यांनी ते पत्र मान्य मुख्यमंत्री मोदींना दिलं आहे, तर आपल्याकडे साधारणतः पद्धत आहे की जागा पत्र येतं त्यांनीच त्याचं उत्तर द्यायचं असतं। पुढे धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत विचारले असता ते म्हणाले की धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न डावलण्याचा संबंधच नाही, हे सरकार प्रत्येक समाजाचे मागे आहे। मराठा समाजासारखी मागणी धनगर समाजाची नाही। आराराबांच्या स्मारकाचे भूमिपूजनाचे कार्यक्रमासही त्यांनी उपस्थिती लावली। नाही नाही, कोणाचा हवा दाबगण्याचा प्रश्नच नाही। या राज्यातील छोटा समाज असेल मोठा समाज असेल, ज्या समाजाला या माध्यमातून अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी काही कायदेशीर सपोर्टिव्ह भूमिका लागत असेल तर हे सरकार त्या दृष्टीने प्रत्येक समाजाच्या मागे उभं आहे। शेवटी मराठा समाजाच्या संदर्भामध्ये आपण बघितलं असेल की मागास आयोगाने त्यांना मागास ठरवलं नव्हतं। धनगर समाजाच्या बाबतीमध्ये हा प्रश्न उपस्थित होत नाही, कारण धनगर समाजाला या अगोदरच ते मागास आहेत असं ठरवलं आहे। या ठिकाणी धनगर समाज त्यावेळी आबांच्या स्मारकाविषयी त्यांनी सांगितले की 2020 पर्यंत आबांचे स्मारक पूर्ण होईल अशी त्यांनी ग्वाही दिली। सदस्यांशी चर्चा करून एक उत्तम स्मारक, जे स्मारक त्यांचा विचार सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल या दृष्टीने त्या स्मारकाची घोषणा केली। आज त्याचं भूमिपूजन संपन्न झालं आणि साधारणतः 2020 मार्च महिन्यात त्याचं उद्घाटन करण्याचाही संकल्प हा आम्ही केलेला आहे आणि यासाठी महाराष्ट्र शासनाचा निधी हा उपलब्ध नियमितपणे जो आवश्यक असेल तो केला जाईल।